नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि आनंदाची अपडेट मी घेऊन आलेलो आहे बघा मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती लवकरात लवकर निघणार आहे तर केव्हा फॉर्म भरायचे आहे तुम्हाला परीक्षा कधी होणार आहे तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे या सर्व गोष्टीवर आपण चर्चा करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा खूप मोठी भरती असणार आहे जवळजवळ दहा हजार पदांची ही पालिकेमध्ये भरती होणार आहे त्याचबरोबर पुणे असेल नाशिक असेल पिंपरी चिंचवड असेल त्याच्याबद्दल पण लवकरात लवकर अपडेट येणार आहे तर या सगळ्या गोष्टीसाठी लेक्चर शेवटपर्यंत पहा शेवटपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील म्हणजे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे किती गुणाची परीक्षा असणार आहेत कोणते कोणते यामध्ये सब्जेक्ट असणार आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी टेक्निकलसाठी काय काय लागणार आहे हे आपण पाहूया नंतर तुम्हाला या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे काय काय गोष्टी पेपरमध्ये आलेल्या आहेत न्यूजपेपरला ते पण आपण पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला पुस्तक कोणचं वापरायचं आहे हे बघा तलाठी भरती मास्टर ठोकळा नावाचं पुस्तक आहे तलाठी भरती जरी नाव असेल तर सर्व सेवा म्हणजे महानगरपालिकेच्या मुंबईच्या परिषद असेल किंवा कोणत्या पण पालिकेच्या परीक्षेसाठी पण हे पुस्तक तुम्हाला वापरायचं हे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता त्याचबरोबर आता आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला बघा सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकता दहा हजार पदांची पालिकेमध्ये भरती तर सकाळ न्यूजपेपरची ही बातमी तुम्हाला या ठिकाणी डेट पण या ठिकाणी दिसते बघा सात बारा दोन हजार बावीस तर आजची ही तुम्हाला न्यूज दिसत आहे महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये दहा हजार पदांची ही मोठी भरती असणार आहे मार्ग मोकळा झाला आहे आणि आठवड्यात निर्णय होणार अशा स्वरूपाची त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्याचबरोबर सोळाशे लिपिकांची जागा देखील रिक्त या ठिकाणी पाहायला मिळेल तर भरपूर स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी प्रचंड स्वरूपामध्ये जागा आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही वाचून घेऊ शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता या त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घालणार नाहीये याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा भरपूर साऱ्या जागा रिकामी आहेत भरपूर साऱ्या गोष्टी त्यांच्या विचारलेल्या आहेत किंवा प्रशासनाने त्याच्यामध्ये दखल घातलेली आहे एक आठवड्यामध्ये त्यांना निर्णय देणं बंधनकारक का असेल आणि या ठिकाणी तुम्ही नीट स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे बघा या परिपत्रकानुसार जर ह्या आठवड्यानंतर त्यांना दिल्यानंतर तुम्हाला दि साधारणतः दीड ते दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत म्हणजे तुम्हाला दीड ते दोन महिन्यामध्ये म्हणजे हा महिना कोणता चालू आहे डिसेंबर महिना चालू आहे डिसेंबर महिन्याच्या नंतर एक दोन महिने जर पकडलं तर जा जानेवारी फेब्रुवारी मार्च एंडिंगपर्यंत तुम्हाला पूर्ण तुम्हाला महानगरपालिकेचा पूर्ण रिझल्ट किंवा पूर्ण प्रक्रिया झालेली तुम्हाला पाहायला मिळेल तर त्याच्यामुळे खूप छान स्वरूपाची मोठी भरती असणार आहे मी सांगतो तुम्हाला की बाबा खूप लवकर तुम्हाला या ठिकाणी अपडेट पण मिळतील आणि लवकरात लवकर तुमची परीक्षा पण या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे बघा आता परीक्षे आपल्याला स्वरूप पाहायचं आहे परीक्षेमध्ये वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळ्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये लिपिक असतील किंवा तुमचे वेगवेगळे साहाय्यक असतील किंवा का दुस भर भरपूर सारे त्याच्यामध्ये पद असतात पण पदामध्ये टेक्निकल काही वीस तीस टक्के बघा तुम्हाला एक टेक्निकल असतं आणि बाकीचे तुम्हाला सेम सरळ सेवेचे सगळ्या परीक्षा सेमच असतात तर याच्या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील की याच्यामध्ये गुण किती आहेत किंवा प्रश्न किती आहेत सगळ्यात अगोदर बघा शंभर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील शंभर प्रश्न असणार आहेत आणि शंभर प्रश्नाला जवळजवळ तुम्हाला दोनशे गुण असणार आहेत किती दोनशे गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला दोन मार्क या ठिकाणी असणार आहेत त्याच्यानंतर बरेच मुद्दे विचारलं विचार की सर याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम असते का तर बघा महानगरपालिकेला मागच्या वेळेस जे त्यांनी पेपर घेतले होते त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क सिस्टीम नव्हती त्याच्यामुळे तुम्ही किती जरी प्रश्न सोडवले तर टेन्शन सो नाहीये निगेटिव्ह मार्क सिस्टीम याच्यामध्ये राहत नाहीये पुढचा एक प्रश्न आहे की बाबा सर याच्यामध्ये ता तास किती वेळ असणार आहे आम्हाला वेळ किती असणार आहे तर एकशे वीस मिनटं म्हणजे जवळजवळ दोन तास बघा बाकीच्या ता परीक्षेला एवढा वेळ मिळत नाही बाकीच्या परीक्षेला एक दीड तास म्हणजे नव्वद मिनिटाचा वेळ असतो तर याच्यामध्ये तुम्हाला अजून एक्स्ट्रा दीस मिनटं म्हणजे तुम्हाला जवळजवळ या ठिकाणी दोन तास तुम्हाला या ठिकाणी वेळ भेटणार आहे म्हणजे एकशे वीस मिनटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत जे की तुम्हाला दोनशे गुणांसाठी असणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि सगळे जे लाईव्ह असतील त्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे अभ्यासाला लागाव खूप मोठी परीक्षा असणार आहे आता आपण बघूया परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे बघा परीक्षेच्या स्वरूपामध्ये बघा मराठी भाषा सगळ्यांना जनरल आहे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला कोणती लिपिक द्या नसतं कोणती पण भरपूर सारी पदं निघणार आहे त्या पदं तुम्हाला मी नंतर सांगतो तुम्हाला कोणते कोणते पदं असणार आहेत त्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं मध्ये ते त्या वे टेक्निकल पार्ट पण त्याच्यामध्ये असतो पण हे जनरल सब्जेक्ट काय काय असतात त्याच्यामध्ये मराठी व्याकरण मराठी व्याकरण याची क्वेश्चनची लेवल जर पाहिली तुम्ही तर बारावी लेवलची तुमच्या परीक्षा असतात बारावी लेवलची तुमची हार्डनेस असतं तुम्हाला याच्यामध्ये पंचवीस प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणावर असतील आणि पन्नास गुण त्याच्यासाठी असणार आहेत म्हणजे पंचवीस प्रश्न पन्नास गुण नंतर इंग्रजी भाषा असणारी इंग्लिश असणारे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि पन्नास गुण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला जनरल नॉलेज म्हणजे भूगोल इतिहास नागरिकशास्त्र अर्थशास्त्र पंचतराज चालू घडामोडी तुमच्या अजून काही पंचतराजच्या गोष्टी असतील किंवा कलम असतील किंवा हे सगळ्या गोष्टी असतील पंचवार्षिक योजना असतील तर या सगळ्यांसाठी तुम्हाला एक पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाईल आणि बौद्धिक चाचणी जनरल ॲप्टिट्यूड आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्कासाठी ते पण तुम्हाला विचारलं जाईल हा तुमचा एक सिलेबस आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कवर कराव्या लागतील आणि ह्या परीक्षेसाठी तुम्हाला एक छान स्वरूपाचं आपण एक पुस्तक लॉन्च करतोय ते म्हणजे तुम्हाला अत्यंत उपयुक्त असणारे हे तलाठी मास्टर ठोकळा हा सरळ सेवेसाठी ठोकळा आहे म्हणजे तलाठी नाव जरी दिलं तलाठी भरती तर सगळेच विद्यार्थी देत असतात कारण तलाठी भरती पण आता लवकरात लवकर पडणार आहे त्याच्यामुळे तलाठी भरती असेल ग्रामसेवक वनरक्षक शिक्षक भरती असेल जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असतील महानगरपालिका असेल सगळ्यांसाठी सरळ सेवेसाठी सगळ्या विषयांचं कवर केलेलं आहे मराठी व्याकरण असेल इंग्रजी असेल अंकगणित बुद्धिमत्ता असेल भूगोल इतिहास सगळं जी सगळं असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रिक्स या पुस्तकात दिलेल्या आहेत काय आहे त्या पुस्तकामध्ये ट्रिक्स तुम्हाला दिलेले आहेत ज्याच्या ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीत लक्षात राहत नाहीत ज्या पुस्तकात तुम्हाला वाचून वाचून बोर झाले ते त्या विद्यार्थ्यांनी जर हे पुस्तक वाचलं तर शंभर टक्के आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मा रिव्हिजन मानण्यासाठी बेस्ट पुस्तक असणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या या भरतीला महानगरपालिका असतील तलाठी भरती असतील किंवा वनरक्षक असेल शिक्षक भरती कोणती पण भरती सरळ सेवेच्या कोणत्या पण भरतीला हे पुस्तक तुम्ही घेऊ शकतात मास्टर ठोकळा आजच तुम्ही जाऊन बुक सेंटरला चौकशी करा वाटलं त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हा पुस्तक तुमच्या बुक सेंटरला सांगून तुम्ही लवकरात लवकर मागवा तुम्हाला छान स्वरूपाचा फायदा होईल सगळे विषय तुम्हाला कवर भेटणार आहेत मोठं पुस्तक असणारे हजार पाण्याचं पुस्तक आहे तुम्हाला प्रचंड स्वरूपाचा फायदा होणार रिव्हिजन मानण्यासाठी हे पुस्तक वाचलं बाकी काही करायची गरज लागणार नाही मग तुम्हाला टेक्निकल थोडं पण तुम्ही वाचू शकता टेक्निकल गोष्टी वाचू शकतात एवढं एक पुस्तक वाचलं तर तुम्हाला भरपूर असणार आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांना परत एकदा सांगतो मोठी भरती असणार आहे मुंबई महानगरपालिकेची ही मोठी भरती आहे सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा आतापासून सुरुवात करा फॉर्म ज्यावेळेस येतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे फॉर्म कसे भरायचे आहेत वगैरे त्या गोष्टी आपण नंतर बोलणारच आहोत किंवा तुम्हाला कशा स्वरूपाच्या कोणत्या पदासाठी भरायचं ते पण तुम्हाला मी सांगतो टेन्शन घेऊ नका कोणाला काय अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात फॉर्म तुम्हाला एक दोन महिन्याचं जानेवारी फेब्रु फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला फॉर्म भरायच्या डेट्स येऊन जातील आणि त्याच्यानंतर परीक्षा मार्चमध्येपर्यंत परीक्षा होऊ शकतात फेब्रुवारी मार्चमध्ये परीक्षा होऊ शकतात आणि त्याच्यानंतर अभ्यासक्रम तुम्हाला काय असणार आहे ते तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगणार आहे आता तुम्हाला परीक्षेचं स्वरूप सांगितलं अभ्यासक्रम डिटेल्स सांगणार आहे तोपर्यंत तुम्ही ते पुस्तक घेऊन टाका मास्टर ठोकळा त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टी डिस्कस लेक्चरमध्ये मी करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र